महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहित नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला। मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटतं उद्धवसाहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्या दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे। म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थाने साडेसाती या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसाने वाचली पाहिजे। आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि ज उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे, या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे। आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे, त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149 कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, इथे कायदा सुव्यवस्था बिघडेल, इथे काही जे शिवसैनिक आहे किंवा ज्या लोकांना काही जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी की हनुमान चालीसाचा आमदार रवी राणाचा नवनीत राणाचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील, पण मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही आहे। मुंबईला कुठला त्रास होऊ दे, मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ दे, हा आमचा उद्देश नाही आहे। आमचा एकमात्र उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला लागलो आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेतांनी किंवा बजरंगबलींचं नाव घेतांनी आणि श्रीरामचं नाव घेतांनी जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधाचा सामना करायची आमची तयारी आहे। कारण की ज्या हिंदुत्वाच्या भरोश्यावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे, तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे। ते आम्ही ठाम आहे, उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू। आणि मला असं वाटतं बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा 1 वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन ती दिली असती आणि आमचं स्वागत सुद्धा केलं असतं, अभिनंदन सुद्धा केलं असतं। 149 नोटीस बजावलेली आहे, तरीही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात, पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात। मी आपल्याला सांगतो की मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं दिवाळीच्या पहिले, तेव्हा मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केली, भेटायचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली। आणि दिवाळीच्या 3 दिवसाआधी जेव्हा मी मातोश्रीवर त्यांना भेटायला चाललो होतो तेव्हा मला 200 ते 300 पोलिसांनी अरेस्ट करून 9 दिवस जेलमध्ये ठेवलं, अनेक शेतकऱ्यांना जेलमध्ये ठेवलं। दुसऱ्यांदा जेव्हा मी विदर्भाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेलो तेव्हा सुद्धा मला जेलमध्ये टाकलं, घरी डिटेन करण्यात आलं आणि मला आज सुद्धा अमरावतीला डिटेन करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश होते की मला अमरावतीहून निघू देऊ नये, त्या ठिकाणी डिटेन करावं। मला माहीत आहे सरकार तुमची आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्ही दबाव टाकाल, आम्हाला डिटेन कराल, आम्हाला अंदर टाकाल, पण मला असं वाटतं जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबू शकत नाही। आम्ही हनुमान चालीसा इथं वाचू आणि जे पोलिसांचं जे काम आहे, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं मी प्रामाणिकपणे आम्ही करणार आहे। आणि पोलिसांनाही विनंती आहे की आमच्याकडून कुठलाही या ठिकाणी गोंधळ होणार नाही, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही। आणि आमचे जे कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये जे श्रीराम भगवंताचं आणि हनुमान चालीसाचं वाचन करण्यासाठी शांततेनं मातोश्रीवर येणार होते, त्यांना सुद्धा माझा संदेश आहे, कोणीही मुंबईमध्ये येऊ नका, आपल्याला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचं नाही आहे। कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे, जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचतील। आणि हे सुद्धा आज मी आपल्या आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हनुमान चालीसा आणि रामभक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा, आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे, तिथे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे, हे मी आपल्या सगळ्या विनंती करतो। आणि मातोश्रीवर उद्या 9 वाजता मी जाणार आहे।